नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण मराठीमधून एक टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे वाक्यप्रचार। तुमचं रिव्हिजन पण होईल आणि याआधी पण आपण हा काही वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ पाहिलेले आहेत, ठीक आहे। तर अजून पण जे काही इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा बघणार आहोत। आणि स्टार्ट करण्या अगोदर मला फक्त एवढं सांगायचं आहे की पुणे मेट्रोकडनं आपल्याला मराठीचा काही स्पेसिफिक सिलॅबस तर मिळालेला नाही आहे, ठीक आहे। तर आयडिया नाही आहे की कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये मराठीच्या या 15 मार्क्समधून। पण एक अशी पण पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी म्हणू शकतो आपण, आहे की तुम्हाला जे 15 मार्क्स किंवा 15 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले जातील ते तुम्हाला फक्त सगळेच्या सगळे उतारे दिले जातील, म्हणजेच पॅसेज। आणि त्याच्या एका पॅसेजवरनं 5-5 असे 3 पॅसेज तुम्हाला देऊ शकतात। एक चान्स आहे की हा पॅटर्न तुम्हाला मिळू शकेल, तर मिळाला तर वेल अँड गुड, खूप इझी आहे, म्हणजे सर्वांनाच चांगले मार्क्स पडतील। तर जर असा पॅटर्न नाही आला तर त्या केसमध्ये मग बाकीचे जे आपले टॉपिक्स आहेत, म्हणजे क्रियापद असो किंवा वाक्यांचे प्रकार असो, वाक्यप्रचार असो, म्हणी व त्यांचे अर्थ किंवा मराठीचं जे प्रॉपर व्याकरण आहे तर ते विचारलं जाईल। तर हे शुअर नाही आहे की काय नेमके तुम्हाला उतारे दिले जातील किंवा जे मराठीचं प्रॉपर व्याकरण आहे तर ते विचारलं जाईल। पण आपण दोन्ही साईडनं प्रिपरेशन राहायला पाहिजे, कारण फक्त उतारे केले आणि मराठीचं व्याकरण काहीच नाही पाहिलं तर ते होऊ नये, कारण तुम्हाला 40% मार्क्स इथं घेणं कंपल्सरी आहे। तर त्यासाठीच आपण हे जे बाकीचे टॉपिक्स आहेत, वाक्यप्रचार असो किंवा जे काही वाक्यांचे प्रकार आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अशुद्ध शुद्ध शब्द, म्हणी, तर हे सर्व टॉपिक्स आपण पाहत आलेलो आहे। याच्या आधीसुद्धा व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये वाक्यप्रचार व त्याचा अर्थ बघणार आहोत, काही इम्पॉर्टंट जे काही असतील ते। आणि हा जो पॅटर्न आला, जर समजा फक्त 3 उतारे दिले तुम्हाला आणि 5-5 क्वेश्चन्स पर उतारे, तर खूप इझी जाईल, ठीक आहे। सर्वांनाच मला वाटतं आउट ऑफ मार्क्स सुद्धा पडू शकतात, 15 पैकी 15 मार्क्स पडतील। तर हे माहितीने आपल्याला की काय विचारणार आहेत, त्यासाठी आपण हा सुद्धा टॉपिक कव्हर करतोय, ओके। नाहीतर परत तुम्ही म्हणाल की एक्झामला याच्यापैकी काही चालेल नाही आहे, जे आपण व्याकरण कव्हर केलेलं आहे फक्त उतारे आलेत, तर ती चांगलीच गोष्ट समजा, ठीक आहे। उतारे आले तर खूप चांगलीच गोष्ट आहे, आणि व्याकरण आलं तरी पण आपण त्यासाठी सुद्धा तयार राहूया। आणि पुणे मेट्रोची टेस्ट सिरीज आपल्या माय जीओव्ही ट्रॅक ॲपवरती अवेलेबल आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा प्ले स्टोअरवरती जरी तुम्ही माय जीओव्ही ट्रॅक ॲप सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल। तर त्याच्यामध्ये मराठीची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 16 प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला मिळतील। प्रत्येक टेस्ट ही पुणे मेट्रोच्या प्रकारे, म्हणजे त्याच सिलॅबसवरती असेल, ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला उतारे पण मिक्स असतील, उतारे पण आहेत आणि बाकीचं जे व्याकरण आहे ते सुद्धा आहे, आपण कव्हर केलं। असं नाही की एकाच टेस्टमध्ये फक्त उतारेच मिळतील, तर अशा 16 टेस्ट आपण डिझाईन केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये उतारेसुद्धा आहेत, बाकीचं व्याकरणसुद्धा आहे, म्हणी व त्यांचे अर्थ, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, सर्व काही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला या 16 टेस्टमध्ये। त्याची प्राईस फक्त 50 रुपये आहे। यासोबतच बाकीच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, जसं मेकॅनिकल ब्रांच, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मराठी सांगितलं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तर या ब्रांचेसच्या सुद्धा टेस्ट अवेलेबल आहेत। मेकॅनिकलच्या 90 टेस्ट अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये काही फ्री टेस्ट सुद्धा आहेत। इलेक्ट्रिकलच्या 120 टेस्ट आहेत, ह्या सब्जेक्ट वाईज टेस्ट प्लस फुल लेंथ आहेत। आणि अजून एक इलेक्ट्रिकलची टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये 10 फुल लेंथ टेस्ट आहेत, फक्त 10 फुल लेंथ टेस्ट। इलेक्ट्रॉनिक्सच्या आहेत 60+ फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळतील, मराठीच्या 16 मी आत्ता सांगितलं, आणि ॲप्टिट्यूडच्या ज्या आहेत त्या 50+ फुल लेंथ, म्हणजे जवळपास 60 ॲप्टिट्यूडच्या टेस्ट आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरच्या 1-2 ते 3 तुम्हाला टेस्ट मिळतील। सर सर्व ॲप्टिट्यूडचे चॅप्टर्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या 60 टेस्टमध्ये। तर सर्व काही तुम्ही माय जीओव्ही ट्रॅक ॲपवरती बघू शकता, स्टोअर नावाचं ऑप्शन आहे, त्या स्टोअर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व जे कोर्सेस अवेलेबल आहेत ते दिसून येतील, ओके। चला आता स्टार्ट करूया वाक्यप्रचार। फक्त तुम्हाला शांतपणे ऐकायचं आहे वाक्यप्रचार आणि लक्षात ठेवायचं आहे, ओके। तर पहिलं आहे अवलंब करणे, म्हणजे काय, स्वीकार करणे किंवा आधार घेणे। काही वाक्यप्रचार तुम्ही ऑलरेडी ऐकलेले सुद्धा असतील, ठीक आहे। अवलंब करणे म्हणजे काय, स्वीकार करणे, आधार घेणे। अकांड तांडव करणे म्हणजे काय, रागाने आदळापट करणे, याला म्हणायचं काय, अकांड तांडव करणे। अंग चोरणे
म्हणजे काय अंग राखून काम करणे, अंग राखून काम करणे याला म्हणायचं काय अंग चोरणे, अंग टाकणे म्हणजे शरीराने क्रश होणे, रोडावणे, ठीक आहे, अंग टाकलंच म्हणतो आपण म्हणजे कमी बारीक होणे असं पण म्हणू शकतो, रोडावणे किंवा शरीराने क्रश होणे. अक्कल पुढे करणे, अक्कल पुढे करणे म्हणजे बुद्धीचा भलताच उपयोग करणे, म्हणतो ना पण जास्त तुझी अक्कल पुढे नको करू, म्हणजेच का बुद्धीचा भलताच उपयोग करणे म्हणजेच अक्कल पुढे करणे. अंगावर शेकणे म्हणजेच काय मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे, हानिकारक होणे. फक्त तुम्हाला शांतपणे ऐकायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, एखादा वाक्यप्रचार आलाच तर तुम्हाला ते 100% तिथे सॉल्व्ह करता आला पाहिजे, एक्झाम मध्ये करेक्ट आन्सर टिक करता आला पाहिजे. तर अंगावर शेकणे म्हणजे काय हानिकारक होणे किंवा एक शिक्षा म्हणून भोगावी लागणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे काय अतिशय संताप येणे, अतिशय राग येणे म्हणजेच अंगाचा तिळपापड होणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे क्रोधाने क्षुब्ध होणे किंवा मनाचा जळफळाट होणे, तर म्हणायचं अंगाची लाही लाही होणे. ठीक आहे, हे एवढे लक्षात आहे तुमच्या. आता नेक्स्ट बघूया, अंगावर मुठभर मांस चढणे म्हणजे धन्यता वाटणे. ठीक आहे, मुठभर मांस चढणे म्हणजे काय एकदम धन्यता वाटणे. अंगावर रोमांच उभे राहणे हे तर माहीत असेल, भीतीने किंवा आनंदाने, भीतीने सुद्धा असू शकतं किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे, त्याला म्हणायचं रोमांच उभे राहणे. अग्निदिव्य करणे, अग्निदिव्य करणे म्हणजे कठीण कसोटीतून पार पडणे, त्याला म्हणायचं काय अग्निदिव्य होणे, एकदम कठीण परीक्षेमधून आपण पास झालो. अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे, एक सवय लागणे किंवा अंगवळणी म्हणतो ना आपण की याचा अंगवळणी पडली, तर अंगवळणी पडणे म्हणजे काय सवय होणे. अंगावर मांस नसणे म्हणजेच काय क्रोश होणे, प्रकृती खालावणे किंवा खूप थकणे सुद्धा म्हणतो आपण अंगावर मांस नसणे. अंग शहारून टाकणे म्हणजे काय अंगावर रोमांच उभे राहणे. ठीक आहे, अंग शहारून टाकणे म्हणजे अंगावर रोमांच उभे राहणे किंवा त्याला आपण आता हे सुद्धा म्हणू शकतो की भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे. ठीक आहे, एकच अर्थ झाला त्याचा. अंग चोरून बसणे म्हणजे अवघडून बसणे, अंग चोरून बसणे म्हणजे अवघडून बसणे. अंगीकारणे म्हणजे स्वीकारणे, अंगीकारणे म्हणजे काय स्वीकारणे, अवलंब करणे म्हणू शकतो, जे आपण आधी पाहिलं अवलंब करणे म्हणजे काय स्वीकार करणे किंवा याला अंगीकारणे सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, पुढचं बघूया, अंगाचा खुर्दा होणे म्हणजे शरीराला त्रास होणे. अंगाचा खुर्दा होणे म्हणजे काय शरीराला त्रास होणे. अंगावर घेणे म्हणजे स्वीकार करणे, एखाद्या गोष्टीचा स्वीकार का तू अंगावर घेतोय म्हणतो ना आपण असं की एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे म्हणजे अंगावर घेणे. अंगाचे पाणी पाणी होणे म्हणजेच काय घाम येणे, हे तर माहित असेल अंगाचे पाणी पाणी होणे म्हणजे घाम येणे. अंग मोडून काम करणे म्हणजे का खूप मेहनत करणे, याला म्हणायचं का अंग मोडून काम करणे. अंग काढून घेणे, आता अंग काढून घेणे म्हणजे संबंध तोडणे, अलिप्त राहणे, याला म्हणायचं का अंग काढून घेणे, एखाद्या गोष्टीपासून अंग काढून घेतो म्हणजे तो गोष्ट ती करत नाहीये, संबंध तोडतोय. अंगाचा भडका उडणे म्हणजे काय क्रोधामुळे अंगाची आग आग होणे, याला म्हणायचं अंगाचा भडका उडणे, क्रोध रागामुळे. अंतर देणे म्हणजे सोडून देणे, त्याग करणे, एखाद्या गोष्टीला अंतर दे म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजेच काय सोडून दे किंवा त्याग करणे, यालाच म्हणायचं अंतर देणे. नेक्स्ट आहे अंग झाडून मोकळे होणे. आता अंग झाडून मोकळे होणे म्हणजे काय संबंध तोडणे, तेच आता जे आपण लास्ट इथे पाहिलं की अंग काढून घेणे किंवा अंग झाडून मोकळे होणे, याला म्हणायचं काय संबंध तोडणे, एकच झालं. ठीक आहे, नेक्स्ट आहे अंगात त्राण नसणे. अंगात त्राण नसणे म्हणजे काय अंगातील शक्ती नाही शिवणे. ठीक आहे, एकदम वीक वीकपणा असतो, त्याला म्हणायचं अंगात त्राण नसणे. अंगाने चांगला आडवा असणे म्हणजे काय सशक्त असणे, याला म्हणायचं अंगाने चांगला आडवा असणे, सशक्त असणे. अंगात कापरे सुटणे म्हणजे भीतीने थरथरणे, कापरे सुटणे म्हणजे काय भीतीने थरथरणे. अंगावर धावून येणे म्हणजे मारावयास येणे, म्हणजे एखाद्याला मारायला येतो, एखाद्याच्या अंगावर धावून येतो असं म्हणतो आपण. ठीक आहे, अंगावर तुटून पडणे म्हणजे का जोराचा हल्ला करणे, तुटून पडणे म्हणजे हल्ला करणे. अटके पार झेंडा लावणे म्हणजे फार मोठा पराक्रम गाजवणे, अटके पार झेंडा लावणे म्हणतो ना, अटके पार झेंडा लावलास का म्हणजे फार मोठा पराक्रम गाजवणे. नेक्स्ट आहे अति तटीने खेळणे म्हणजे काय चुरशीने खेळणे, चुरशीने खेळणे म्हणजेच काय अटी तटीने खेळणे. 18 विश्व दारिद्र्य असणे म्हणजे काय अत्यंत गरीब, हे तर माहिती आहे 18 विश्व दारिद्र्य असणे म्हणजे काय अत्यंत गरीब असणे. अडकित्यात सापडणे म्हणजे काय पेचात सापडणे किंवा मोठ्या अडचणीत सापडणे, त्याला म्हणतो आपण अडकित्यामध्ये सापडला.
अडचणीचा डोंगर असणे म्हणजे अनेक अडचणी एकाच वेळी येणे असं म्हणू शकतो आपण की अडचणीचा डोंगर असणे. अवाक्षर न काढणे, अवाक्षर न काढणे म्हणजे एकही अक्षर न बोलता, म्हणजे एकही अक्षर न बोलणे, तोंडामधून काहीच शब्द नाही बाहेर काढला, त्याला म्हणायचं का अवाक्षर न काढणे. अंतकरण भरून येणे म्हणजे काय, हृदयात भावना दाटून येणे किंवा भावनांनी गहिवरून जाणे, याला म्हणायचं काय अंतकरण भरून येणे. अनुमती विचारणे म्हणजे परवानगी मागायची, ठीक आहे, परमिशन टाईप, अनुमती विचारणे. नेक्स्ट आहे अंतकरणाला पाजर फुटणे म्हणजे काय, दयाने एखाद्याला, एखाद्याची दया येते ना त्याला म्हणतो आपण अंतकरणाला पाजर फुटणे. अंतकरण तिळतिळ तुटणे म्हणजे काय, अतिशय वाईट वागणे. अंतकरण तिळतिळ तुटणे म्हणजे अतिशय वाईट वागणे नाही, अतिशय वाईट वाटायचं, ठीक आहे, वाटणे. अंतकरण विदीर्ण होणे, विदीर्ण म्हणजे दुःख, ठीक आहे, म्हणजे अतिशय दुःख होणे. अंतकरणाचा कोठा साफ असणे म्हणजे काय, मन स्वच्छ असणे, याला म्हणायचं अंतकरणाचा कोठा साफ असणे. अंतरीचा तळीराम गार होणे म्हणजे काय, इच्छा तृप्त होणे. अंतरीचा तळीराम गार होणे म्हणजे काय, इच्छा तृप्त होणे. अंतर्मुख होणे म्हणजे काय, खोलावर विचार करणे. अंतर्मुख होणे म्हणजे काय, खोलावर विचार करणे. अंतर्धान पावणे म्हणजे काय, नाहीसे होणे, ठीक आहे, अंतर्धान पावणे म्हणजे नाहीसे होणे. नेक्स्ट आहे अंकित राहणे म्हणजे काय, गुलाम होणे, वश होणे, याला म्हणायचं काय अंकित राहणे, गुलाम होणे किंवा वश होणे. अंत पाहणे म्हणजे मर्यादा येईपर्यंत थांबणे, म्हणतो ना आपण एखाद्याचा अंत पाहू नको किंवा लास्ट एक लिमिट बघू नको, मर्यादा बघू नको एखाद्याशी. अंथरून पाहून पाय पसरणे म्हणजे ऐपतीच्या मानाने खर्च करणे, तिथं माहिती असेल मन सुद्धा आहे. अंतराचे दिवे जाळणे म्हणजे भरपूर उधळपट्टी करणे, म्हणजे अंतराचे दिवे जाळणे. अदवा तदवा बोलणे म्हणजे काय, एखाद्याच्या मनाला लागेल असे बोलणे. अदवा तदवा बोलणे म्हणजे काय, एखाद्याच्या मनाला लागेल असे काही पण बोलणे. नेक्स्ट आहे अन्नास जागणे म्हणजे काय, उपकार, उपकाराची जाणीव ठेवणे, त्याला म्हणतो आपण एखाद्या अन्नाला जाग असं टाईपचं. अनर्थ गुदरणे म्हणजे काय, अनर्थ ओढवणे, भयंकर संकट येणे, याला म्हणायचं काय अनर्थ ओढवणे किंवा गुदरणे. नेक्स्ट आहे अनावर होणे. अनावर होणे म्हणजे काय, भाव विवश होणे, हे तर माहिती आहे. अनावर होणे म्हणजे भाव विवश होणे. अन्नास मोदात होणे म्हणजे उपासमार होणे किंवा अन्न मिळण्यास कठीणाई होणे, याला म्हणायचं काय अन्नास मोदात होणे. अवगत असणे, ठाऊक असणे, हे तर माहित आहे की मी अवगत होतो, ठाऊक होतो मला. अन्नावर तुटून पडणे म्हणजे खूप भूक लागल्याने भराभर जेवणे, याला म्हणायचं काय अन्नावर तुटून पडणे. अन्नास लावणे म्हणजे काय, उपजीविकेचे साधन मिळवून देणे, ठीक आहे, उपजीविकेचे साधन मिळवून देणे म्हणजे काय अन्नास लावणे. अदृश्य होणे म्हणजे लुप्त होणे, नाहीसे होणे, हे तर माहिती आहे. अदृश्य होणे म्हणजे लुप्त होणे. अनुमताने चालणे म्हणजे संमतीने वागणे, एखादे म्हणजे अनुमत म्हणजे संमतीने वागणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय, की थोड्याशा यशानेच गर्व करणे, याला म्हणायचं काय अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, थोड्याशाच यशाने गर्व करणे. अर्ध्या वचनात असणे म्हणजे पूर्ण कह्यात असणे किंवा आज्ञेचे नेहमी पालन करणे, याला म्हणायचं काय अर्ध्या वचनात असणे, म्हणजे आज्ञेचे पूर्णपणे नेहमी पालन करणे, याला म्हणायचं अर्ध्या वचनात असणे, ठीक आहे. तर हे झाले या व्हिडिओचे काही वाक्यप्रचार, कारण एकदाच जास्त घेऊन सुद्धा फायदा नाही, तुम्हाला लक्षात राहणार नाही, त्यासाठी कमी कमी घेऊन आपण, आपल्याला फक्त एकदा वाचायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर हे वाक्यप्रचार या व्हिडिओचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून वाक्यप्रचार आपण बघणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही माय जीवी ट्रॅक हे ॲप्लिकेशन डाउनलोड इन्स्टॉल करू शकता आणि मराठीची जी टेस्ट आहे 50 रुपयांमधले ते 16 टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आणि बाकीची जरी तुम्हाला अटेम्प्ट करायची असेल त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच फ्री टेस्ट आहेत, जरी तुम्ही परचेस नसेल करत तरी सुद्धा त्या फ्री टेस्ट अटेम्प्ट करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.